Hello, namaste. How are you all? मी पण छान आहे. तुमच्याकडनं पण तशीच अपेक्षा करते. एस्पेशली आपल्याला लेडीजांना खूप कामं असतात, जेंट्स लोकांना पण असतात, पण हे सुपर टिप्स मी आजी लेडीजसाठी देणार आहे. पुरुषही पण ऐकाव्या आणि आपल्या बहिणींना, मुलींना, बायकोला तुम्ही देऊ शकता. आज मी आपल्याला एक 15 सुपर अशा टिप्स देणार आहे. ह्या टिप्स तुम्हाला सुपर स्ट्रॉंग वुमन बनवतील. आपल्याला स्ट्रॉंग बनायचं आहे का? आपल्याला घरातलं करायचं आहे, बाहेर नोकरी करत असला तर नोकरी करावी लागते, मुलांचं करावं लागते, घरात धुणं असेल, भांडी असेल, बाई असलं की ठीक, बाई असली तरी तिचं सगळं बघावं लागते. त्याच्याशिवाय कोण पाहुणे येते तर हे लग्न समारंभ, जाणं येणं, देणी घेणी, हे सगळं मॅक्झिमम ठिकाणी स्त्रियांनाच बघावं लागते. मला माफ करा, काही ठिकाणी पुरुष पण लक्ष देतात, पण बरेच ठिकाणी मी स्त्रियांना बोलताना ऐकले, आम्हाला सगळं काही हे बघावं लागते. म्हणजे स्त्रीला मला वाटते तिला एक सुपर आणि स्ट्रॉंग वुमन बनायला पाहिजे, तरच ती टिकून राहील. मग हे तिनं सुपर स्ट्रॉंग बनायचं ते काय करावं? मी आजी अशा 15 टिप्स तयार केलेल्या आहेत. त्या प्रत्येक स्त्रीनं फॉलो करायला पाहिजे. पहिला, हेल्दी डाएट. आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. कित्येक वेळा आपण स्त्रिया काय करतो, बाकी सगळ्यांकडे बघतो, नवरेकडे बघतो, मुलांकडे बघतो, सासू सासऱ्यांकडे बघतो, पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. असं करायचं नाहीये. आपल्याला पण आपली तब्येत चांगली ठेवायला पाहिजे, त्यामुळे आपला आहार पण चांगला असायला पाहिजे. फ्रेश, ताजा, भरपूर फळं, भाज्या, पाणी भरपूर प्या. आणि ह्याचे शिवाय हे तुमचं डाएट पण तुम्ही काय करायला पाहिजे, अगदी वेळेप्रमाणे जेवण खाण करायला पाहिजे. का? आपल्याला वेळ पाळणं खूप महत्वाचं असते. नाही ते आज रात्री 7 जेवले, उद्या 8 जेवले, परवा 12 जेवले, नाही असं चालणार. व्यवस्थितपणे खाणे पिण्याच्या वेळा पण आपण पाळायला पाहिजे. हे झालं पहिलं, डाएट. दुसरं, फिजिकल फिटनेस. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे एक्सरसाइज करा. तुम्हाला एक्सरसाइज ना तुमचं हेल्थ तरी चांगलं राहतेच, वेट लॉसला पण हे मदत करते. एटलिस्ट मिनिमम 10,000 स्टेप्स आपण चालायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला हवं तर एक्सरसाइज तुम्ही करा. वॉकिंग हवं असलं ते वॉकिंग करा, स्विमिंग करा, कुठलाही एक्सरसाइज, जे एक्सरसाइज तुम्हाला आवडते तो एक्सरसाइज नित्य नियमानं करायला पाहिजे. नाही तर असं नाही आज केला 8 काही केलं नाही, नाही चालणार. रोजचं रोज पाहिजे. आणि आपण आपले निर्णय घ्यायचे, हे करेक्ट निर्णय घ्यायला शिकायला पाहिजे. डिसिशन मेकिंग म्हणतो इंग्लिशमध्ये आपण. हे डिसिशन मेकिंग करेक्ट व्हायला आपल्याला काय असायला पाहिजे?
आपल्याला काम माइंड शांत डोकं आपण ठेवायला पाहिजे. हे शांत डोकेसाठी आपण माहीत आहे काय करतो, आपण मेडिटेशन करतो, योगा करतो काही, त्यामुळे आपलं मन शांत असलं का नाही आपण व्यवस्थितपणे निर्णय घेऊ शकतो. आणि आपले निर्णय चुकले की त्यातनं सगळ्यांचं नुकसान होते, त्यामुळे शांत निर्णय घ्यायचं शिकून घ्या. कंट्रोल ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग कोण करते माहीत आहे का? वीक पर्सन ओव्हर थिंकिंग करतात. आणि तुम्ही स्ट्रॉंग असला की तुम्ही प्रेझेंटमध्ये राहता, त्यामुळे तुम्ही काही ओव्हर थिंक करत नाही. पूर्वी काय घडून गेलेलं नाही, उद्याचं नाही, आत्ता प्रेझेंटमध्ये जगत जावा म्हणजे तुमचं ओव्हर थिंकिंग थांबते. नाही ते काही बायकांचं मी बघितलंय, एक त्यांचे डोके किडा शिरला का नाही, जातच नाही आहे, कायम तोच विषय तोच विषय. त्यामुळे हे ओव्हर थिंकिंग बंद करा. हे बंद करायला अगदी सोपा मार्ग मी सांगते, स्टार्ट लिव्हिंग इन द प्रेझेंट. नेक्स्ट, आपले अवतीभोवती नेगेटिव्ह टाईप ऑफ पीपल असले, टॉक्सिक पीपल म्हणतो, त्यांच्यापासून लांब राहत जावा. त्यांना म्हणा गुड बाय, तुम्हाला शक्यतो त्यांच्यापेक्षा लांब राहावा. आणि जिथे शक्य नाही, सपोज तुमचे ऑफिसमध्येच आहेत, तसे घरातच आहे, ते एटलीस्ट मेंटली तरी त्यांचे पासून लांब राहत जावा, म्हणजे तुमचे डोक्याला शांतता मिळते. नंतर मेडिटेशन. मेडिटेशन इज ए मस्ट. उठल्यावर 5 मिनटं, रात्री झोपायचे आधी 5 मिनटं, हे कधीच चुकवायचं नाही. नेक्स्ट पॉइंट, डिलीट नेगेटिव्ह थिंकिंग. लेट गो करा. कोणी तुम्हाला काही बोललं असेल, काही घडलं असेल घरातही, सोडून द्या. आता लेट गो करायला शिका. डोके त ओझ त वेट घेऊन बिलकुल राहू नका. तुम्ही लेट गो एवढे लवकर करता तेवढे लवकर बरं. देवानं आपल्याला 2 कान दिले, एकानं ऐकून घ्यायचं, दुसऱ्यानं सोडून द्यायचं. आणि हे लेट गो करताना सुद्धा एक लक्षात ठेवा, स्वतःच सेल्फ रेस्पेक्ट कायम ठेवायचं. स्वतःचे सेल्फ रेस्पेक्टला कुठेही धोका पोचता कामा नये. एखाद व्यक्ती तुम्हाला रेस्पेक्ट देत नाही तुम्हाला जाणवलं, ते तुम्ही पण त्याला बिलकुल लक्ष देऊ नका, इग्नोर करा. तुम्हाला तुमचं माहीत पाहिजे मी कोण आहे, मी काय आहे. त्यामुळे हे कायम सेल्फ रेस्पेक्ट ठेवून घ्या, त्याला धक्का लागू देऊ नका. आणि बी ॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह राहणं म्हणजे काय? कायम ॲक्टिव्ह राहायचं. गादीवर लोळत, कायम मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करत राहणं, ह्याला ॲक्टिव्ह म्हणतात का? नाही. बी ॲक्टिव्ह. आणि हे ॲक्टिव्ह असले ना काय होते, आपण कायम फ्रेश राहतो. आणि घर म्हटल्यावर घरात काम नाही असं होत नाही, काही नाही ते हे कपाट काढा, तर स्वच्छ करा, हॉल स्वच्छ करा, काही भांडेचं रॅक स्वच्छ करा, काय तर काहीतरी असतेच. आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स. नोकरी करणारे बायकांचा प्रश्नच नाही, त्या फायनान्शियली इंडिपेंडेंट असतात. घरात असणाऱ्या सुद्धा, तुम्हाला काही कला येत असल्या, तुम्हाला उत्तम केक बनवता येतो, वाढदिवसाला केक करून देत जावा, शिवण शिवता येते, ठीक आहे, ब्युटी पार्लर येते, काही. मला वाटते प्रत्येक स्त्रीना एटलीस्ट स्वतःचे खर्चापुरते तरी पैसे मिळवायला पाहिजे. तिनं नवरेच पुढे
हात पुढे करायची वेळ तिला येऊ नये, त्यामुळे शक्यतो फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळवा आणि जे काही घरात आहे हे आपलं, हे म्हणा हे माझं नव्हे आपलं, हे सगळ्यांचं मिळून असते, नवरा असेल हे असेल, हे कायम लक्षात ठेवा. आणि नंतर महत्वाचं, आपले जिभेवर कंट्रोल पाहिजे. काय बोलायचं काय बोलायचं नाही हे आपल्याला नीट समजायला पाहिजे. कधी बोलायचं कधी बोलायचं नाही, कधी गप्प बसायचं हे एवढ्या नीट समजून घ्या. आणि बी काम अँड कंपोज्ड, शांत राहावा, त्यातनं तुम्हालाही चांगलं होते बाकीच्यांनाही चांगलं होते. आणि बिझी राहावा, बिझी राहिलात की तुम्हालाही आपोआप कॉन्फिडन्स येते. आणि लास्ट इज कीप ऑन लर्निंग, काहीतरी काहीतरी नवीन शिकत राहावा, त्यातनं आपल्याला खूप आनंद मिळतो. कायम नवीन नवीन गोष्टी शिका आणि हसत मुख छान कोणालाही शक्य झालं तरी हेल्प करत मदत करत राहावा. ह्या 15 गोष्टी आपण आपल्या आयुष्यात फॉलो केल्या का नाही? आपण सर्वजणी सुपर स्ट्रॉंग ह्युमन होणार आहात. ते आपण हे फॉलो करायचं ना. अच्छा, हॅव ए नाईस डे.